नमस्कार. या आठवड्यात आम्ही गेलो होतो राजापूर तालुक्यातील उन्हाळे या गावी गंगा दर्शनासाठी, आणि जाताना हा भुईबावड्याचा सुंदर असा घाट पाहिला. इथे असलेल्या नैसर्गिक झऱ्यांमधून पाणी वाहू लागतं, त्यालाच गंगा आली असं म्हणतात. राजापुरात या ठिकाणीच राजापूरची गंगा येते, म्हणजेच वटवृक्षाखाली मूळ गंगा कुंड आहे, तेथून पाणी वाहू लागतं. या ठिकाणी 14 इतर कुंडही आहेत, तेही पाण्याने भरून जातात. आम्ही गेलो होतो तेव्हा भाविकांची खूप गर्दी होती. काशी कुंड आणि इतर 14 कुंडामध्ये लोक स्नान करत होते. इथून जवळच गरम पाण्याचे झरे बारमाही वाहतात. इथल्या गंगा दर्शनानंतर आम्ही धोपेश्वर म्हणजेच धूत पापेश्वराचं दर्शनही घेतलं. हे ठिकाण उन्हाळेपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या सभोवती सुंदर झाडी आहे आणि शेजारीच मृडानी नदीचा प्रवाह वाहतो. मंदिरात लाकडी सभामंडप आणि त्यावर नक्षीकाम पाहाव्यास मिळतं. मंदिर अतिशय प्रशस्त असून थंडगार आहे. इथल्या गाभाऱ्यात अतिशय थंड वाटतं. दर्शनही खूप सुंदर झालं. तुम्ही राजापूरची गंगा आणि धूतपापेश्वर मंदिर पाहिलं आहे का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.